आरोग्याचा संदेश देणारी नागपूर ते मुंबई अशी 1000 किलोमीटरचा प्रवास करणारी जनजागृती करणारी अमरावती येथील मिशन ऑलिम्पिक संघटनेची सायकल रॅली नगर शहरात काल दाखल झाली. अमरावती जिल्ह्याचे तहसीलदार अनिरुद्ध बक्षी तसेच भारतीय वायू सेनेतून निवृत्त झालेले दीपक अण्णाम यांनी या रॅलीतून आरोग्याचा संदेश दिलाय. आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी सायकल चालवणे किती फायदेशीर आहे हा संदेश देण्यासाठी अमरावती येथील मिशन ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने नागपूर ते मुंबई जनजागृती रॅली काढण्यात आली. 1000 किलोमीटरचा सायकलवर प्रवास करून या रॅलीच्या वतीने आरोग्यासाठी सायकल संदेश देण्यात येतोय. भारतीय वायुसेनेतून निवृत्त झालेले दीपक अण्णाम यांनी सुरू केलेल्या या रॅलीमध्ये अमरावती जिल्ह्यातील तहसीलदार अनिरुद्ध बक्षी यांच्यासह आकाश लोंगे, ओम बोलरकर, कनिष्क अण्णाम, रिक्की तोडसाम सहभागी झाले आहेत. मी अमरावतीकर 15 तारखेला नागपूरहून निघालो. नागपूरहून अकोला, बुलढाणा, औरंगाबाद नगर या मार्गे पुणे या मार्गे मुंबईला पोहोचणार आहोत 24 तारखेला. उद्दिष्ट एकच आहे, आपल्या शहरांमध्ये गावांमध्ये आज सायकल स्वराज्याची परिस्थिती आहे की कुणी येऊन त्याला कट मारतं, पाडतं, ॲक्सिडेंट करतं, मारून टाकतं, ही परिस्थिती दुरुस्त झाली पाहिजे. सायकल स्वराला आदराने लोकांनी वागणूक केली पाहिजे. यासाठी म्हणून हा मी 1000 किलोमीटरचा प्रवास एका 13 वर्षाच्या मुलाला घेऊन आणि एका 94 किलोच्या तहसीलदाराला घेऊन करतो आहे. की जर हा 94 किलोचा तहसीलदार एक बिझी माणूस जर सायकल चालू शकतो त्याच्यापेक्षा मोठा साहेब आपल्या गावात नसतो तोही चालू शकतोच. एक 13 वर्षाचा मुलगा समजा 1000 किलोमीटर सायकलिंग करू शकतो तर आपल्या गावात आपल्याला फक्त 13 किलोमीटर सायकलिंग आपल्या पुरांना करायची आहे. हा मेसेज घेऊन आम्ही मागच्या 5-6 दिवसापासून निघालेलो आहे. हे करत असताना आपल्याच या अहमदनगर गावातल्या एका शिक्षकाने माझी बरगडी तोडली त्याच्या घाईपाई. त्यात काही म्हणजे मला काही खूप असं मोठं नाही, कारण की मिलिटरीमध्ये राहिलेला माणूस असे अनेक इंजुरी माझ्याकडे आहेत. पण म्हणायचं हेच आहे की एक शिक्षक जर असं करत असेल तर तो शिक्षक आपल्या पोरांना काय सांगेल, गाड्या कशा चालवायच्या कशा सांगेल. आणि सगळ्यात जास्त त्रास आपल्या अहमदनगर वाशियांना देखील कशाचा आहे, ट्रॅफिकचा आहे. कुणालाही झोपेतून उठवा, अरे बाबा तुमचं गाव कसं आहे, तो एकच म्हणेल हैवान आहे टू व्हीलरच्या बाबतीत, ऑटोरिक्षाच्या बाबतीत. नागपूर येथून रॅलीला सुरुवात झाली असून ते सर्वजण अमरावती, अकोला, बुलढाणा, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, लोणावळा, ठाणे असा प्रवास करत मुंबई येथे जाणार आहेत. सोमवारी सायंकाळी ही रॅली नगरमध्ये आली. यावेळी बेबीताई गायकवाड यांनी या रॅलीचं स्वागत केलं. त्यानंतर या सर्वांना सायकल चालवण्यामुळे कसे फायदे होतात याबाबत माहिती असणारे सायकल एक अद्भुत वाहन हे पोस्टर आणि सायकलच का या नावाच्या पुस्तकाचं वाटप केलं. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांची भेट घेऊन त्यांनी आठवड्यातून एक दिवस सायकल चालवत कार्यालयात येण्याचं त्यांना आवाहन त्यांनी केलं. प्रतिनिधी जुनेद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, नगर.